गुड्डू जो शाळेमध्ये ट्रेडिशनल डे तास त्याला लिहायचं, ट्रेडिशनल डेला काहीतरी घालून शाळेत जुंक आणि हे भाकर, कारण आपल्या मराठी मास्टर मराठी माणसाची शान झुणका भाकर मिरचीचा ठेचा, इथे झुणकं तयार आहे म्हणजे पिठलं बेसन काही म्हणतात काही काही जण प्रत्येक देशांनुसार वेगवेगळं बोलतात, आणि ही तांदळाची भाकर। नमस्कार, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलती खूप मनापासून स्वागत आहे। सकाळचे 6:30 वाजलेले आहेत, गुडूला इथे धोतर घालायला घेतलेला कारण ट्रेडिशनल डे होता शाळेमध्ये, आणि डबला त्याला आज दिलेला आहे पिठलं आणि भाकर, सगळ्यांनी बघितलंच असेल। बघू बाई काय बनलंयस, काय काय घे कुर्ता आणि जीन्स आणि व्यवस्थित धोतर आहे। कसा घालायचं, कसं घालायचं असं? हा घे पुढे घे थांब, राम राम। गेलाय गुडू धोतर आणि सदराने टोपी घालून, कसा मॅनेज करतो मला ते समजत नाही, कारण तो शांत एका जागेवर बसलेला नसतो कधीच, तो नुसता उड्या मारतच असतो उड्या मारतच असतो, तर त्या भीतीमध्ये मला असं वाटतं का सुटायचा बिटायचा त्याला धोतर, पण त्याला बोली शांत बस, काही हालचाल करू नकोस, अख्खा शाळे म्हणजे आत्ता गेला आहे ना तो डायरेक्ट 2 वाजता 1:30 वाजता येईल घरी, त्याच्यामुळे 1:30 वाजेपर्यंत त्याचा धोतर कसा काय होतं आहे। पॅन्ट घातलेली आहे 3/4, बघू आता कसं काय मॅनेज करते। स्पीच द्यायचं आहे, थोडंसं स्पीच पण लिहून दिलेलं आहे, म्हणजे त्यांना दिलं स्पीच, तर मी नाही गेले सोडायला, त्याच्या मित्राचे पप्पा गेले त्याला सोडायला गाडीमध्ये, चाललेली मी पण तेव्हा का आता हा पण चाललाच आहे गाडीमध्ये, तर त्याला पण आम्ही घेऊन जातो गाडीमध्ये, म्हणून ते गाडीमध्ये गेले त्याला घेऊन, थंडी खूप असते। दीदी गेले स्वीटीला खाली घेऊन, दीदी आज एक दीदीचा फर्स्ट लेक्चर आज कॅन्सल झालेला आहे, त्यामुळे सेकंड लेक्चरला ती जाणार आहे, तिला मला डॉक्टरकडे पण घेऊन जायचं आहे, बघू ते डॉक्टरकडे डॉक्टरकडे घेऊन जायचं असेल तर मग लेक्चरला पाठवणार नाही तिला मी आज, तिला डॉक्टरकडे घेऊन जाईल, बघू कसं काय होत आहे ते। इथे राहतात ना ते काका, कसलं टिकले अजय झालं बघ त्यांना ते, आणि त्या बघ त्यांच्यात ना किती आपला फरक आहे। बघा बघा शेतकरी आपला काय म्हणला, काय चाललंय चालू आवाज, नाही दत्तर वाली क्रिकेट नाही खेळत आज, सगळं वाली काठी घे ना, आम्ही काठी घे वाडकी घे गुडूला मी ट्युशनला सोडायला गेलेले, इथे येऊन बघते तर काय दाखवते तुम्हाला, कशाला पण काय म्हणून घातले कशाला, कशाला मग अभ्यास कर ना, कशाला पदर लावा माझ्या आधी ठेवलेला होता, पिन लावता येत नाही ना, तर मेकअप पण दाखव तुझा, मग मेकअप नाही करायचा आहे, फक्त साडी घालून मिरवायचं आहे आणि साडीजवळ ती मेकअप नाही करणार आहे, फोटो काढून तर बिना फोटोचा मेकअप काढणार आहेस, सॉरी बिना मेकअपचा फोटो काढशील, पसारी पसारी काय काय विचार, काय विचार काय 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 बघू
अगो बापा पूर्वाज खूप दिवसांनी घरी आली आहे. घाबरते ती त्याला. घे तुला काढ पुरे काढ पुरा काढ काढ डोळे मिच सकती आहे. इकडे बघ पूर्वा गेला. ए पूर्वा गेला हेल्मेट मला घालू नको. त्या हेल्मेटला काय झालं पूर्वा? ए दे आणि हेल्मेट आणू तो हेल्मेट घालू. नको ना नको ना नाही काढला काढली साखर लागली साखर लागली. मी त्यांना साखरेचा पाक बनवते. त्यासाठी मी एक वाटी आणि कधी दीड वाटी साखर घेतलेला आहे आणि याच्यात आता दीड वाटी सॉरी दीड वाटी साखर दीड वाटी साखर टाकली त्याच्यामध्ये तीन कप तीन वाटी म्हणजे ह्याच वाटीच्या हिशेबाने तीन वाटी पाणी घ्यायचं आहे. तीन वाटी पाणी झाल्याच्यानंतर टाकल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला चार वेलची हे टाकायचे आहेत पण हे खोलायचं आणि मग टाकायचं. छान साखर वेगळे वेलची टाकलेली आहे. वेलचीचे आतले दाणे नाही काढलेत फक्त वेलचीचं ते खोलून मी टाकलेलं म्हणजे वेलचीचा फक्त स्वाद यायला. आणि हे आता साखर वेळवेळू दे. तिथपर्यंत मी सहा ब्रेडचे हे घेतले स्लाईस घेतलेले आहेत. त्यांना असे तुम्ही चौकोनी पण करू शकता नाही तर मग ट्रायंगल पण करू शकता. मी चौकोनी कट करून घेते. अशी कट करून घेतलेले आहेत. आता हे आपण ना फ्राय करायचे. तुम्ही तुपातही फ्राय करू शकता नाही तर मग तेलामध्ये फ्राय करू शकता. मी तुपामध्ये फ्राय करून घेणार आहे. छान इथे आपलं साखर आता मेल्ट झालेले आहे. आपला एक तारी वगैरे पाक वगैरे करायचं नाही. एक तारी पाक होण्याच्या आधीच आपल्याला बंद करायचं आहे. एक तारी पाक न बनवताच फक्त नुसतं असं चिकट झालं पाहिजे एवढंच फक्त पाक पाहिजे. फक्त आपण चेक करूया चिकट झालं आहे का. नाही अजून अजून थोडं चिकट झालं पाहिजे. थोडं जास्त नाही. आता ह्या तुपामध्ये मी हे तूप मेल्ट करून घेणार आहे आणि मग ही ब्रेड मी फ्राय करून घेते. तूप छान मेल्ट झालं पाहिजे. हां थोडंसं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचं. मग ते मेल्ट झालं तर मी फ्राय करून घेते. इथे आपला पाक पण तयार आहे तर मी गॅस बंद करून घेणार आहे. याची पाकाची पाक आपला तयार आहे जसं पाहिजे तसं आपल्याला. फ्राय करून घेते. थोडंसं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचं आहे. तुम्ही तेलात पण फ्राय करू शकता पण तुपाने ना टेस्ट खूप छान येते आणि मस्त छान लागतं. थोडंसं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचं. गोल्डन ब्राऊन झालं का हे आपण काढून घेणार आहोत. मी छान गोल्डन ब्राऊन झालेली आहे पहिलं हे माझं. आता हे पण माझं होत आलेलं आहे गोल्डन ब्राऊन. थोडंसं छान कलर आला पाहिजे. क्रिस्पी तर होतातच आणि छान म्हणजे खूप सुंदर लागतात. ते नक्की ट्राय करू अंग. हे आता आपण तुपात आले ना गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तर ते क्रिस्पी होतील छान. तयार झालं इथे. मी इथे ड्रायफ्रूट्स पण कट करून घेतलेले आहेत आणि इथे आपलं साखरेचा पाक पण तयार आहे. आता हे जे ब्रेड आहेत ना ते ह्या पाकात टाकायचे.
पदार्थ गोड पदार्थ काय नैवेद्याला करतात गोड पदार्थ बरेच जण, तर तुम्ही हा गोड पदार्थ नैवेद्याला करू शकता। हे अगदी 2 सेकंदासाठी 2-3 सेकंदासाठी असं ठेवायचं याच्यामध्ये आणि काढून प्लेटमध्ये घ्यायचं आणि मग सर्व करायचं छानपैकी। आपला शाही तुकडा तयार आहे, याच्यावरती थोडंसं शाही तुकडा म्हणणं म्हणजे गोड पदार्थ सॉरी आपलं हे ब्रेडची गोड रेसिपी तयार आहे। असं काजू बदाम तुम्ही वरती टाकू शकता हवे असेल तर, आणि आता हे मी फ्रीजमध्ये थंड करायला ठेवते आणि मग नंतर मग खाणार आहे थंड थंड मस्त। चला आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते आणि थांबवण्याच्या आधी तुम्हाला नक्की मी सांगते का एकदा ती रेसिपी नक्की ट्राय करून बघा, शाही तुकड्याची खूप टेस्टी झाली, खूप छान झालेली, नक्की तुम्ही ट्राय करून बघा, तुमच्या घरात सगळ्यांना आवडेल, मस्त झालेली होती। एकदा ट्राय करा आणि मग मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कशी वाटली ते। आणि अजून एक व्हिडिओ एंड करण्याच्या आधी मी तुम्हाला सांगू इच्छिते, गेल्या वर्षात जर तुमच्या आयुष्यात वर्षामध्ये जर तुमच्या आयुष्यात जर काही चांगल्या गोष्टी घडल्या असतील, काही वाईट गोष्टी घडल्या असतील ना, त्या बाबतीत माझं मत छोटंसं मत तुमच्याशी शेअर करायचं होतं। काही चांगल्या गोष्टी राहिल्या असतील तर सगळेजण आपण त्या आठवणीमध्ये साठवून ठेवतो, त्याचबरोबर मी म्हणते काही वाईट गोष्टी घडल्या असतील ना तर त्यामध्ये काही शिकण्यासारखं असेल ना तेही साठवून ठेवा। आयुष्य खूप सुंदर आहे, त्या काही गोष्टींचा आपल्याला स्वीकार करून काही गोष्टींकडे दुर्लक्ष करून आपल्याला पुढे जायचं आहे। मी तुमच्या सर्वांसाठी नक्की प्रार्थना करेन का तुमचे गेल्या वर्ष जसं गेलेलं आहे त्याच्यापेक्षा दुप्पट आनंदाचं आणि समृद्धीचं सुखसमाधानाचं हे या वर्ष जाऊ दे। तेव्हा चला सगळ्यांना पुन्हा एकदा विश करते हॅपी न्यू इयर। आणि चलो आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूया, उद्या पुन्हा एका छानशा ब्लॉगमध्ये भेटूया। तेव्हा जाण्यापूर्वी चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक शेअर करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चलो ओके बाय।